नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे गाई, म्हशी, शेळी, त्यानंतर मेंढी यासाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे, तर त्यामध्ये तुम्हाला 100% अनुदानित मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर दुधाळ गाय म्हशी वाटप, त्यानंतर शेळी मेंढी वाटप, जे काही योजना आहे, त्यानंतर कुक्कुटपालनसाठी सुद्धा तुम्ही यामधूनच अर्ज करू शकता. तर ते कशाप्रकारे करायचं यावरचे सविस्तर व्हिडिओज आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सर्व पाहणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिले जे आहे, तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यानंतर योजनेसाठी अर्ज करा यावरती क्लिक करून जे आहे, तुम्ही जर तुमचा अर्ज केलेला असेल तर तुमचा आधार नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. तर आपण आता नवीन नोंदणी करणार आहे, तर इथं जे काही माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, ते टोटल माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल. तर अर्जाची नोंदणी यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दाखवेल. सर्वात पहिले ज्या तुम्ही कोणाचं करत आहात त्याचे जे काही महत्त्वाच्या सूचना आहेत तेसुद्धा तुम्ही इथून बघू शकता. सर्वात पहिले तुम्हाला तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं वय किमान जे आहे ते 18 ते 65 वर्षाच्या आत असावे, तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर पहिले नाव, मधले नाव, आडनाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर जेंडर इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ज्या कोणाचं तुम्ही करत आहात त्यांचा मोबाईल नंबर इथं टाकून घ्या. त्यानंतर ईमेल आय डी टाकली नाही तरी चालेल. रेट स्टार दिसत आहे ते तुम्हाला मेंडेटरी इथं भरावंच लागणार आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, त्यानंतर तुमचे जे काही गावाचे नाव आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जातीचा प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे, SC आहे, सर्वसाधारण आहे, जे काही असेल ते. त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र आहे का हे तुम्ही ऑप्शन भरलं तरी चालेल, नाही भरलं सोडून दिलं तरी चालेल. त्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण दिव्यांग असेल तर हो, जर केलं तर त्याची जे काही टक्केवारी आहे ते किमान 40%च्या वरती जे आहे ते तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे. तुम्ही इथून सविस्तर माहिती चेक करून घ्या. त्यानंतर दारिद्र्य रेषेखाली आहात का, असेल तर होय करायचं, नसेल तर नाहीवरती क्लिक करायचं आहे. जर हो जर केलं तर तुम्ही त्याचं जे काही टक्केवारी आहे, संख्या आहे, ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जमीन असेल तर त्याचे जे काही हेक्टर किती एकरपर्यंत आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे, ते ऑप्शन सोडून दिलं तरी चालेल. त्यानंतर राशन कार्ड नंबर टाकायचा आहे 12 अंकी. त्यानंतर बँकेचे नाव, IFC कोड, त्यानंतर शाखा तुम्हाला टाकायचं आहे. तर 12 अंकी राशन कार्ड नंबर कशाप्रकारे काढायचा आहे यावरचे सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. त्यानंतर अर्जदाराचा पासपोर्ट फोटो साईज अपलोड करायचा आहे. त्यानंतर त्याची जे काही साईन आहे ते तुम्हाला 40 KB अपलोड करायची आहे. त्यानंतर फोटो 80 KB तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमच्या कुटुंबाची माहिती द्यायची आहे. तुम्ही सोडून ज्या कोणाचा फॉर्म भरता ती व्यक्ती सोडून त्यांच्या कुटुंबात किती स्त्री आणि पुरुष आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर त्यांचं जे काही पुरुष आहे ते तुम्हाला इथं एकूण संख्या तुम्हाला इथं दिसेल. तर त्यांचा जे काही आपण टाकल्यानंतर त्यांचा आधार नंबर व सदस्याचे नाव, वय, ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर ही जी संपूर्ण डिटेल्स आहे तर आपण इथून फिलअप करून घेऊया. फिलअप केल्यानंतर कुटुंबामध्ये जे काही व्यक्तीचे नाव असतील, तर 3 व्यक्ती जर टाकले तर त्यांचे जे काही 3 बॉक्स आहे तिथं ओपन होईल. तर त्यांचे जे काही दारिद्र्यरेषेनुसार नाव, जे काही दारिद्र्यरेषेच्या कार्डावर जसेच्या तसे नाव असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर इथं त्यांचं स्त्री आहे की पुरुष आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर आपण सर्व पुरुष सिलेक्ट केलेले आहे. त्यानंतर त्यांचं वय इथं तुम्हाला टाकायचं आहे. तर ही जी संपूर्ण डिटेल्स आहे तर मी इथं फिल करून घेत आहे. तर इथं तुम्हाला 3 जणांचे नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर नियम अटी मान्य करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे चला यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपण सर्व डिटेल्स फिल केलेले आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा संपूर्ण फॉर्म इथून चेक करून घ्या. तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. त्यामध्ये जर तुम्हाला जर काही चुकी दुरुस्ती करायची असेल किंवा काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही आताच करेक्शन करू शकता. त्यानंतर फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये कोणतेही करेक्शन करू शकणार नाही. त्यानंतर ओके जर असेल तर पुढे चला, ते यावरती ज्या क्लिक करायचं आहे. त्यानंतर करेक्शन जर करायचं असेल तर तुम्हाला इथं माहिती बदला यावरती क्लिक करून माहिती चेंज करू शकता. त्यानंतर इथं आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर तुमचा आधार नंबर म्हणजे यूजर आय डी राहील. पासवर्ड म्हणजे तुमच्या मोबाईलचे जे काही शेवटचे 6 अंक आहे ते तुम्हाला इथून तुमचा तो पासवर्ड राहील. तर इथून पासवर्ड विसरल्यावरती क्लिक करून तुम्हाला जे दाखवण्यात आलेलं आहे जे की तुमच्या मोबाईलचे शेवटचे 6 अंक म्हणजे तुमचा पासवर्ड राहील. त्यानंतर मी माझा आधार नंबर आणि पासवर्ड टाकून इथून लॉग इन करावरती क्लिक करणार आहे. लॉग इन करावरती क्लिक केल्यानंतर माझी डिटेल्स इथं दाखवेल. त्यानंतर इथं खाली यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कशासाठी अर्ज करायचा आहे ते तुम्हाला इथं दाखवेल. त्यानंतर दुधाळ गायसाठी करायचं आहे, शेळी मेंढीसाठी करायचं आहे किंवा कुक्कुटपालनसाठी करायचं आहे. तर आपण जे आहे ज्यासाठी तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अर्जदार महिला बचत गटाचे सदस्य आहात का, जर लेडीज भरत असेल तर तुम्हाला होय किंवा नाहीवरती क्लिक करायचं आहे.
असेल तर होवरती क्लिक करा, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अर्जदार 1 ते 2 हेक्टरपर्यंत मर्यादित अल्पभूधारक आहे का, जे की बेसिक डिटेल्स आहे ते तुम्हाला तुमच्यानुसार इथं जे आहे त्याची भरून घ्यायची आहे. त्यानंतर अर्जदार बेरोजगार सुरक्षित आहेत का, असेल तुम्ही जर असेल तर होवरती करा क्लिक करा, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. तर इथं जे काही डिटेल्स आहे, त्यानंतर अर्जदार भूमिहीन आहे का, असेल तर हो करा, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. तर इथं अर्जदार सुरक्षित बेरोजगार आहे का, जर तुमच्याकडे जर त्याचं सर्टिफिकेट असेल किंवा नसेल तर तुम्ही जर होवरती केलं तर त्याचे जे काही नोंदणी क्रमांक आहे ते तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे. नाहीवरती क्लिक केल्यानंतर देण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर अर्जदार भूमिहीन आहे का, ते तुम्हाला तर हो किंवा नाहीवरती क्लिक करायचं आहे. मागील 3 वर्षात तुम्ही कोणत्या योजनेचा या लाभ घेतलेला आहे का, असेल तर हो करा, नसेल तर नाहीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर यापैकी कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला आहे का, म्हणजे शेळी मेंढी याआधी कोणी कुक्कुटपालन या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर हो करा, किंवा इथं कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथं जे काही बेसिक डिटेल्स आहे, तर 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य आहे का, असेल तर हो करा, नसेल तर नाहीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अर्जदार महानगरपालिका नगरपालिका त्यानंतर नगरपंचायत व रहिवासी आहात का, असेल तर हो करा, नसेल तर नाहीवरती क्लिक करायचं आहे. तर दावा जे ऑप्शन आहे, जर तुमच्याकडे तुम्ही स्वतः लोन घेत स्वतः जर घेत असाल किंवा बँकेच्या थ्रू जर घेत असाल तर सर्व अटी मला मान्य आहे, तर मी वरती क्लिक करणार आहे. त्यानंतर वरील व सर्व नियमावटी मला मान्य आहेत, यावरती क्लिक करून मी पुढे चला यावरती क्लिक करणार आहे. पुढे चलावरती क्लिक केल्यानंतर जे आहे तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे ते पूर्ण फॉर्म तुम्हाला इथं दाखवेल. यामध्ये जर काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही माहिती बदलावरती क्लिक करून तुम्ही हे जे माहिती आहे यामध्ये चेंज करू शकता. तर आपल्याला सर्व जे माहिती आपण भरलेली आहे त्यावरती जतन करणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथून फिलअप करू शकता. तर याची जी काही प्रिंटआउट आहे ते काढून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फॉर्म भरू शकता. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याबद्दल सर्व अपडेट्स, निवड कशाप्रकारे होईल, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे कशाप्रकारे जमा होईल, A to Z अपडेट्स व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. थँक्यू.